स्टार न्यूज सोलापूर। माळशिरस तालुक्यातील महाळुंगा येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेत नैसर्गिक रंगनिर्मिती उपक्रम कार्यशाळा विद्यार्थ्यांकडून राबवण्यात आला। रंगपंचमी हा सण सर्वांना आवडणारा सण आहे, विशेष करून लहान मुलांना त्याचे फार आकर्षण असते। यासाठी सोलापूर जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनानुसार आज नैसर्गिक रंग तयार करण्याचा उपक्रम राबवण्यात आला। त्यासाठी लागणारे साहित्य मुलांच्या मदतीने परिसरातून गोळा करण्यात आलं। त्यामध्ये जास्वंद फुले, झेंडूची फुले, कागदी फुले, गुलाब, निसर्गातील जांभूळ यांची फळे, बीट, हळद, पीठ, खाण्याचे रंग असे वेगवेगळे साहित्य गोळा करण्यात आलं। या सर्व साहित्याच्या मदतीने नैसर्गिक रंग तयार करण्यात आलं। मुलांनी स्वतः तयार केलेले रंग एकमेकांना लावून रंगपंचमी साजरी केली। या लहान मुलांच्या रंगपंचमी खेळात शाळेतील शिक्षक वृंद सहभागी होऊन विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला। याशिवाय नैसर्गिक रंगाचे फायदे या विषयांवर लक्कव्वा कमळे यांनी मार्गदर्शन केलं। गट शिक्षण अधिकारी संजय देशमुख, केंद्र प्रमुख नितीन साने यांच्या प्रेरणेमुळे ही उपक्रमशील कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली। या कार्यशाळेत मुख्याध्यापिका शारदा लोखंडे, विठ्ठल सावंत, संजय केचे, विजय वाघ, हनुमंत लोहार, प्रमिला गाडे, योगिता टोंडपे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती।